पुण्यातील शिरूर मध्ये दोन महिलांवर न्यायालय परिसरामध्ये गोळीबार झालाय। यामध्ये मायलेकीवर गोळीबार झाला असून सासू आणि पत्नीवर जावयाने हा गोळीबार केल्याचं समजतंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय नेमकी घटना घडलेली आहे आणि परिसरात सध्या काय वातावरण आहे? दीपक, खरं तर हा सगळा कौटुंबिक वादातून प्रकार घडलेला आहे। शिरूर न्यायालयाच्या परिसरामध्ये गोळीबार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं तर त्यांचा कौटुंबिक वाद सुरू आहे आणि तो त्याची तारीख आज न्यायालयामध्ये होती आणि त्याच दरम्यान हे गोळीबार त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा गोळीबारानंतर परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। ही गोळी नेमकी कुणाला लागली आहे अजून देखील स्पष्ट झालेलं नाहीये। आताच काही वेळापूर्वी ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। खरं तर सासू सुनापैकी कुणाला तरी ही गोळी लागलेली आहे अशी देखील माहिती आहे आणि जावयाने ही गोळी फायर केली आहे अशी देखील प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळती आहे। वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत लवकरात लवकर, परंतु आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने न्यायालयाच्या परिसरामध्ये थेट बंदूक घेऊन जाऊन अशा पद्धतीने फायर केल्यामुळे एकच खळबळ या परिसरामध्ये उडाली आहे। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।